आपण पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या परिसरामध्ये आलेलो आहोत. माझ्या मागे आपण बघत आहात हा सकाळी जो लिलाव होतो या ठिकाणी भाजीपाल्याचा, हा परिसर आहे. ही जागा ही विक्री होते. सध्या हा चेंडू कोर्टात गेलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत सांगायचं झालं तर या कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकार क्षेत्रात राजकारण नको या तत्वावर पक्ष नेते हे आपले तत्ववाद विसरून सत्तेवर शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत या घोषणा देत सत्तेवर येतात. कधी हे संचालक या नेत्याच्या छत्रछायेखाली निवडून येतात तर कधी ते संचालक या नेत्याच्या छत्रछायेखाली निवडून येतात. कधी हे विरोधात असतात, कधी ते विरोधात असतात. आरोप एकमेकांवर करत असतात. सह्या मात्र केव्हा कोण कुठे करतात याचं अजूनही कोणी मीटिंग झाल्यानंतर जाहीरपणे आपली भूमिका कधीही व्यक्त केलेली नाही. मात्र जेव्हा कुठेतरी आर्थिक व्यवहाराच्या तडजोडी होतात आणि कुठेतरी आर्थिक देवाणघेवाण पदरात पडत नाही तेव्हा मात्र शेतकरी हित घेऊन मग मात्र पुढे येतात. जेव्हा सत्तेवर जो कोणी आलं त्या कर्ज घेण्यात आलं, त्यावेळेस सांगण्यात आलं की आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कर्ज घेत आहोत. परंतु हे कर्ज घेतल्यानंतर जे काही विकास कामं झालीत त्याच्यातून एक रुपया देखील कर्जाची परतफेड झालेली नाही. नफ्याचा तर विषयच नाही. मग कर्ज, त्याच्यावर व्याज, व्याजावर व्याज, दंड, अजून दंड, नोटीस, पुन्हा मग बँकेकडे कर्ज, अशा पद्धतीने हे चक्र सुरू राहिलं. पर जळगाव पीपल बँकेचा जो बोजा आहे तो संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालमत्तेवर आहे. मग ती पाचोऱ्याची असो, भडगावची असो, किंवा वरखेडीची असो, कचगावची असो, कुठली असो, स्वतःची जेव्हा खाजगी लोन असेल तर प्रत्येक व्यक्ती बँकेकडे जातो वन टाईम सेटलमेंटमध्ये, माझं कर्ज माफ करा, माझं व्याज माफ करा, माझे नोटिसाचे पैसे माफ करा, अशा कोणत्या तरी तडजोडी करतो आणि वन टाईम सेटलमेंटमध्ये ती एक कर्ज फेडून तो विषय एंड करतो. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीवर जे जे काही संचालक मंडळ बसलेलं आहे एकाही संचालक मंडळाने अजूनपर्यंत एकत्रित येऊन हा विषय मिटवलेला नाही. किंबहुना पीपल बँक जळगाव यांनी देखील तसा कोणताही प्रस्ताव तसा संचालक मंडळासमोर ठेवलेला नाही. म्हणून हळूहळू हळूहळू ही जागा विकली जाते. बँकसुद्धा हळूहळू हळूहळू पैसा आपला उभारते आहे. बँकेलासुद्धा हळूहळू पैसा मिळतो आहे. आणि एक दिवस असा येईल कर्जावर कर्ज, व्याजावर व्याज, संपूर्ण मालमत्ता बँकेच्या कर्जापोटी विकली जाणार आहे हे निश्चित. म्हणून वेळीच संपूर्ण संचालक मंडळाने जागी व्हावं. अजूनही वेळ गेलेली नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुदैवाने महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन आणि पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील हे यांचे मनोमिलन झाल्यामुळे फारच चांगली नांदी या मतदारसंघासाठी झालेली आहे. सुदैवाने गुप्त मतदानाद्वारे उन्मेष दादांना लाख दीड लाखाचा जो लीड मिळेल तो मिळेलच. तो निकालाच्या दिवशी कळणारच आहे. परंतु पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी या दोघही नेत्यांनी एकत्रित येऊन
हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला आणि एकदा एक कोणती तरी जागा विकून जळगाव पीपल बँकेचे कर्ज जर फेडून टाकले आणि भविष्यात या कृषी उत्पन्न बाजार समितीची एक फूट जरी जागा कोणत्याही संचालक मंडळाने विक्रीला किंवा कर्जासाठी तारण ठेवायची असेल तर त्या संचालक मंडळाने सर्वात आधी स्वतःची मालमत्ता तारण ठेवावी आणि मग या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालमत्तेला हात लावावा अशी कोणतीतरी तरतूद करावी जेणेकरून भविष्यात या सोन्यासारख्या जागेला कोणीही विक्रीसाठी प्रयत्न करणार नाही तारण ठेवण्यासाठी प्रयत्न करणार नाही तरच या जागा वाचू शकतील आणि हे दोघे नेते या शेतकऱ्यांसाठी दुवा ठरवू शकतील. मात्र तूर्त आज न्यायालयात काँग्रेसचे सचिन सोमवंशी आणि आपल्या या पाचोऱ्याच्या मातीशी नाळ जुळलेले औरंगाबाद खंडपीठातील ॲडव्होकेट भैय्यासाहेब देशमुख यांनी आपली बाजीपणाला लावून ही जी मालमत्ता विक्री होणार होती यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी देखील आता एकजूट होणं गरजेचं आहे, अन्यथा हळूहळू जागा विक्री होतील यात काही मात्र शंका नाही. बघूया या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे ते. पाचोऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेने जो 15 तारखेला म्हणजेच 15 एप्रिल 2019 रोजी जो लिलाव करण्याच्या संदर्भात एक प्रयत्न केला होता त्या संदर्भात माझ्याकडे माझे पक्षकार श्री सचिन सोमवंशी व इतर काही डायरेक्टर कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे आले. त्या लोकांनी या संदर्भात ही जी लिलाव प्रक्रिया 15 तारखेला होऊ घातलेली आहे त्या संदर्भात स्थगिती मिळवणे, तसेच जी प्रक्रिया अगोदरपासून APMC म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीने राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी जागा मुळात शेतकऱ्यांच्या हितासाठी जी संस्था उभी आहे तिला कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यांनी जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेकडं जी गहाण ठेवली आणि त्याद्वारे एक एक प्रॉपर्टी जो विकण्याचा घाट घातलेला आहे त्यास विरोध म्हणून ते माझ्याकडं त्या संस्थेचे सभासद शेतकरी म्हणून आले व त्या संदर्भात त्यांनी मला पूर्ण माहिती दिल्यानंतर मला असे लक्षात आले की या संदर्भात जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेने यापूर्वीसुद्धा जळगाव आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यांच्या काही प्रॉपर्टीज लिलाव प्रक्रियेद्वारे विकलेल्या आहेत, त्यांच्याकडे वसुली दाखले आहेत. एक प्रकरणात त्यांचा वसुली दाखला संपूर्ण झालेला आहे, परंतु दुसऱ्या एका प्रकरणात त्यांनी वसुली दाखला घेतला व त्या अनुषंगाने त्यांनी एक जागा जी बहुमूल्य जागा आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जिथं शेतकऱ्यांचा भाजीपाला वगैरे विक्री केला जातो तसेच शेतीमाल विकला जातो ती बहुमूल्य जागा जी मध्यवर्ती भागात आहे शहराच्या ती विक्री करण्याचा घाट घातलेला आहे. तर या प्रकरणात मला असे कळाले की यात ऑलरेडी ज्या वसुली दाखल्याच्या आधारे DDR जे आहेत जिल्हा उपनिबंधक यांनी अपसेट प्राईस फिक्सेशनच्या संदर्भात निर्णय दिलेला असून त्यामध्ये त्यांनी असे नमूद केलेले होते की या अपसेट प्राईस फिक्सेशनला याआधीसुद्धा APMC पाचोरा म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यातील काही डायरेक्टर्सनी आधी आक्षेप नोंदवला होता. त्यामध्ये बरेचसे आक्षेपाचे मुद्दे होते जसे की पणन महासंघाची किंवा पणन संचालकांची यात परवानगी घेतलेली नाही आहे, तसेच जागेची किंमत जी अपसेट प्राईस फिक्स करताना कमी दर्शवून ती मुद्दाम काही विशिष्ट लोकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच बरेच इतर मुद्दे होते. तर ही जागा त्यावेळेस सुद्धा मागील एक वर्षापूर्वी सुमारे ज्यावेळेस त्याचे अपसेट प्राईस फिक्सेशन करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेससुद्धा यांनी काही लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर ते आक्षेप फेटाळून अपसेट प्राईस फिक्स करण्यात आली होती व त्यानंतर ती अपसेट प्राईस फिक्सेशनला जॉईंट रजिस्ट्रार नासिक यांच्याकडं चॅलेंज करण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांनी जॉईंट रजिस्ट्रार यांनी सर्व मुद्दे तपासून ती अपसेट प्राईस फिक्सेशनला मान्यता दिली होती, परंतु अपसेट प्राईस फिक्सेशनची मान्यता ही 6 महिन्यापुरती असल्यामुळे
त्यास उशीर झाल्यामुळे त्यांना त्यावेळेस ती लिलाव प्रक्रिया करता आली नाही. त्यामुळे त्यांनी म्हणजेच जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेने पुन्हा अपसेट प्राईस फिक्सेशनसाठी ज्याच्याकडं जिल्हा उपनिबंधक DDR यांच्याकडे पुन्हा अर्ज सादर केला. यामध्ये काही लोकांनी हजर होऊन त्यात आक्षेपही नोंदवला, परंतु त्यामध्ये अपसेट प्राईस फिक्स करताना त्यात एक गमतीशीर गोष्ट अशी घडली की त्यावेळेस त्यात 3158 सर्वे नंबर 3158 अनुषंगानं तिचं व्हॅल्युएशन काढून ती अपसेट प्राईस फिक्स करण्यात आली होती. व यावेळेस ती अपसेट प्राईस फिक्स करताना त्यांनी सर्वे नंबर 3116 हा टाकला व त्यामध्ये असे नमूद केले की नजरचुकीने 3158 नंबर टाकलेला आहे व त्या आधारे त्यांनी ते अपसेट प्राईस फिक्स करून तसं जजमेंट दिलं. त्याला माझे पक्षकार सचिन सोमवंशी व इतर जे डायरेक्टर्स आहेत त्यांनी वेगवेगळ्या आक्षेपार्जाद्वारे रिव्हिजन फाईल केले जॉईंट रजिस्ट्रार नाशिक यांच्याकडे आणि त्याला स्टेटसको म्हणजे जैसे ते परिस्थिती ठेवण्याच्या संदर्भातील आदेश मिळवला 31 डिसेंबर 2018 रोजी. त्याविरुद्ध बरेच दिवस त्या संदर्भात प्रक्रिया पुढील प्रक्रिया जसं हजर होणं त्यात हिअरिंग देणं हे सुरू असताना अचानकपणे बँकेने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केली व एक्स पार्टी कोणालाही न कळवता तिथं जॉईंट रजिस्ट्रार यांच्या स्टेटस को ऑर्डरला स्थगिती मिळवली म्हणजे स्टे मिळवला. ही प्रक्रिया त्यांनी 8 तारखेला हे ऑर्डर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी केली, परंतु ती ऑर्डर ऑफिशियल वेबसाईट बॉम्बे हायकोर्ट या त्यांच्या अधिकृत याच्यावर अपलोड होण्या किंवा बाहेर त्याची प्रत मिळण्याच्या आतच यांनी इमिजिएटली 15 तारखेला म्हणजे 15 एप्रिलला ही प्रक्रिया लिलावासाठी पुन्हा सुरू केली व 15 तारखेला जे लिलाव एक बोली बोलणारे आहेत त्यांना बोलवून आणि विशिष्ट काही लोकांनाच त्याच्यामध्ये कळवून जसे AR किंवा ऑफिशियल या लोकांना कळवून 15 तारखेला त्यांनी लिलाव करण्याचा घाट घातला होता. परंतु ही बाब जेव्हा माझ्या पक्षांना 11 तारखेला संध्याकाळी लक्षात आली आम्ही 12 तारखेला लगेच सकाळी त्याप्रमाणे कागदपत्र घेऊन आम्ही त्याच्यात संपूर्ण तयारी करून आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे जळगाव पीपल्स बँकेने जी याचिका दाखल केली होती त्यामध्ये हजर होऊन आम्ही आमचे सिव्हिल ॲप्लिकेशन्स त्यामध्ये दाखल केले व जी ही आपण माननीय उच्च न्यायालयाने जे स्थगिती आदेश दिलेला आहे तो उचलण्यासंदर्भात तसेच ही जी 15 तारखेला ऑक्शन होऊ घातलं आहे हे रद्द करण्यासंदर्भात आम्ही त्याच्यात दिवाणी अर्ज दाखल केले 2 दिवाणी अर्ज. त्यामध्ये माननीय उच्च न्यायालय आमचं अर्जन्सी लक्षात घेऊन इमिजिएटली ज्यावेळेस सुनावणी ही 15 तारखेला 12 वाजता ठेवलेली होती तर आमच्या विनंतीस मान देऊन माननीय उच्च न्यायालयाने 15 तारखेला सकाळी 10:30 हाय ऑन बोर्ड हे मॅटर घेतलं व त्या अनुषंगाने बरीच त्यामध्ये आपल्या जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे VD होऊन हे वकीलसुद्धा हजर झाले व त्यात आमचे व त्यांचे म्हणणे माननीय खंडपीठाने ऐकून घेतले. त्यात त्यांचे महत्त्वाचे मुद्दे असे होते बँकेचे की यामध्ये जे अर्जदार आक्षेप करत आहेत यांना मुळात लोकस स्टँडिंग नाही म्हणजे यांना काही यांचा संबंध नसताना यांनी अर्ज दाखल केला आहे. मुळात ही प्रक्रिया अगोदर 1 वर्षापूर्वीसुद्धा ही राबवून झालेली आहे, परंतु आणि असे असताना जॉईंट रजिस्ट्रारपर्यंत हे फिक्स झाले असताना प्राइसिंग हे परत दुसऱ्यांदा आक्षेप घेऊ शकत नाही त्यामुळे हे त्यांचा आक्षेप हा मेंटेनेबल नाही या ग्राउंडवर त्यांनी ही स्थगिती मिळवली होती. परंतु आम्ही त्यामध्ये हजर होऊन माननीय उच्च खंडपीठ औरंगाबाद यांच्यासमोर हे लक्षात आणून दिले की पूर्वी जी प्रक्रिया राबवण्यात आली होती ती 3158 या संदर्भातील होती व आत्ता यांनी जी ऑर्डर किंवा DDR जी प्राईस फिक्सेशन केली आहे ती सर्वे नंबर 3116 या संदर्भाची आहे. म्हणजेच फक्त त्यामध्ये त्यांनी नजरचुकीने 3138 नंबर टाकला होता असे नमूद करून चक्क यामध्ये एक प्रकारची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जिल्हा आपल्या जळगाव कोऑपरेटिव्ह बँकेने पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेने माननीय खंडपीठासमोरसुद्धा अशा प्रकारची एक मिसलीड करून ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे असे म्हणणे मांडून त्यामुळे आणि त्यात बरेचसे त्यात मुद्दे होते जसे पणन महासंघाचे किंवा पणन संचालकांची परवानगी घेतलेली नाही आहे, शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, हे सर्व मुद्दे ग्राह्य धरून त्यातर्फे अजून बँकेने त्यात अजूनही असं म्हटलं की जर यांना यांचे बोनाफाईड्स दाखवायचे असतील किंवा लिलाव प्रक्रिया स्थगिती द्यायची असेल तर यांनी कमीत कमी 5 कोटी रुपये यामध्ये लिलाव प्रक्रियेत यांनी जमा करावे. परंतु आम्ही असे म्हणणे मांडले की आम्ही हे जे याचिका किंवा आमचे जे अर्ज दाखल केलेले आहेत हे जनतेसाठी किंवा शेतकऱ्यांच्यातर्फे दाखल केलेले आहे. APMC कृषी बाजार समिती ही शेतकऱ्यांची एक संस्था आहे व त्यासाठी आम्ही फक्त त्यासाठी बोनाफाईडली आम्ही इथं आलेलो आहोत.
त्यासाठी आम्हाला याचे पैसे भरण्याची गरज नाही, हे सर्व मान्य खंडपीठाने ऐकून यावर 15 तारखेचा लिलाव प्रक्रिया ही रद्द करण्याचे ठरवले व त्याद्वारे आदेशित करण्यात आले की 30 तारखेच्या आत 30 एप्रिलच्या आत यामध्ये जॉईंट रजिस्ट्रार आहेत त्यांच्याकडे पुन्हा सुनावणी घेण्यात यावी व 30 तारखेच्या त्यांनी याच्यावर निकाल देण्यात यावं. व याद्वारे जी जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेने माननीय खंडपीठ औरंगाबाद यांच्यासमोर याचिका दाखल केली होती ती याद्वारे निकाली काढण्यात आली व आमच्या पक्षकारांचे म्हणणे ग्राह्य धरून ते स्थगिती आदेश माननीय कोर्टाने रद्द ठरवला आहे. व आता यापुढे 25 तारखेला जॉईंट रजिस्ट्रार नाशिक यांच्यासमोर सुनावणी होईल व 30 तारखेच्या त्यांना निकाल देणे अपेक्षित आहे. मुळात मी जरी औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद इथे जरी वकिली व्यवसायाने काम करत असलो तरी माझी मूळ जन्मभूमी ही पाचोरा असल्यामुळे मला जेव्हा जेव्हा पाचोरावासियांच्या संदर्भात किंवा शेतील शेतकऱ्यांच्या संदर्भात जेव्हा जेव्हा त्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न किंवा त्यांच्या महत्त्वाचे प्रश्न ज्यावेळेस असतील त्या त्यावेळेस मी सदैव त्यांच्या मदतीस तत्पर आणि सेवा देण्यास बांधील आहे. मी असो किंवा माझा पूर्ण संपूर्ण देश परिवार असो माझे बंधू असो आम्ही नेहमीच या मातीतील शेतकऱ्यांसाठी आम्ही त्यांची सेवा करण्यास तत्पर आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती विक्री प्रकरण आहे त्या संदर्भात आज या ठिकाणी ध्येय न्यूजचे आम्ही त्या ठिकाणी बोलतो आहोत. पाचोरा बाजार समितीने जी आता जी जागा 31 सर्वे नंबर सिटी सर्वे नंबर 31 16 नंबर जी आहे ती जागा विक्रीला काढली जळगाव पीपल बँकेने वसुलीपोटी. तर याच्यात घटनाक्रममध्ये पहिल्यांदा 5 जागा त्यांनी याच जळगाव पीपल बँकेच्या कर्जापोटी विकल्या गेलेल्या आहेत. यावेळेला 2 संचालक मंडळ 5-5 वर्षाचे बदलले गेले होते. त्या संचालक मंडळाच्या अक्षम दुर्लक्षामुळे बँकेने आवाजवी असे काही आपले स्वतःचे रेट म्हणजे व्याज वाढवून त्याच्यामध्ये सरचार्ज वगैरे असं अनेक प्रकारच्या भानगडी करून त्या जागा ह्या मोक्याच्या जागा ज्या आहेत त्या विकायच्या थकबाकीवर पहिलं कर्ज जे होतं ते थकबाकीवर दुसरं कर्ज दिलं म्हणजे ते पूर्ण थकबाकी होऊ दिलं आणि ते टोटल थकबाकी झालेलं कर्ज रिन्यू करून दुसरं कर्ज नवीन कर्ज दिलं असा रिझर्व्ह बँकेचा नियम नाही आहे. समिती पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीला जे संचालक मंडळ आहे संचालक मंडळ पक्ष कोणता आहे तेच संचालक मंडळाचे काही चेहरे साम्य त्या ठिकाणीमध्ये पुन्हा निवडून आलेले आहेत. पहिल्यांदा जेव्हा कर्ज दिलं होतं त्या कर्जाच्या पोटी 1 टाइम सेटलमेंट करणं गरजेचं होतं म्हणजे एकाच एक रकमेमध्ये सेटलमेंट करायला हवी होती आणि एक रकमेमध्येच ती जागा विकायला हवी होती कुठलीही जागा विकली असते तरी थकबाकी झाले. मुळात कर्ज घेतलं कोणत्या उद्देशासाठी ज्यावेळेला कर्ज घेतलं ते पहिल्या कर्जांना ज्यावेळेला त्यांनी घेतलं त्यावेळेला ते 1 टाइम सेटलमेंट करायला हवं होतं ते केलं नाही. मुळात दुसरं कर्जमध्ये त्यांनी लगेच त्या ते कर्ज थकित झालं आणि थकित झाल्यानंतर सेटलमेंट न झाल्यामुळे त्याला रिन्यू करून दिलं म्हणजे दुसरं कर्ज दिलं. एक कर्ज थकित असताना दुसरं कर्ज नियमाने देता येत नाही आरबीआयचा तो नियम आहे असा असताना देखील त्यांनी ते दिलं आणि दिल्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समिती त्यावेळेला एखाद्या बेरोजगार माणूस जर बँकेकडे गेला तर बँकेला जर त्यांनी 5 लाख मागितलं तर बँक खूप पत्र येत्याकडे घेतलं तू रिटर्न कसे करशील काय करशील. मग ह्या मार्केट कमिटीचे रिटर्न्स यांना कसे जाणार होते हेही माहीत नाही. जळगाव पीपल बँकेने डायरेक्ट दिलं तर त्या दिल्याप्रमाणे त्यांनी 5 जागा मोक्याच्या जागा म्हणजे पाचोऱ्याची एक जागा ज्या ठिकाणी आज 1000-1500 रुपये स्क्वेअर फूटचे भाव चालू आहे ती जागा भडगावची जागा नगरदेवची जागा वरखडीची जागा अशा जागा त्यांनी विकून टाकल्या आणि पाचोरीची दुसरी अजून परत एक जागा विकली. मग हे जागा विकल्यावरसुद्धा कर्ज फिटत नाही आहे मग असं किती कर्ज होतं हा संशयाचा विषय आहे. आणि जर हीच जर खाजगी एखाद्याकडे कर्ज घेण्यासतं तो पोटतिडकीने सुप्रीम कोर्टापर्यंत पाचोऱ्यातलं एक उदाहरण आहे अजून व इतर बँकांसंदर्भात की तो माणूस सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देतो आहे. मग असं असताना ह्या मार्केट कमिटी ह्या संचालक मंडळांना कुठलंही सोयीसूतक नव्हतं का तुम्हाला शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिलेलं होतं आणि तुम्हाला जर निवडून दिल्यानंतर तुम्ही त्या निवडून दिलेल्या पात्र असताना तुम्ही त्या शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर तुम्ही थोडंसं देखील तुम्ही आपण काही केलं नाही आहे आणि आपण त्याची काळजी घेतली नाही आहे म्हणून जळगाव पीपल बँकेने हट्टासापोटी अशा प्रकारे ह्या मार्केट कमिटीला जणू काही कोणीच वारसदार नाही आहे अशा पद्धतीने मार्केट कमिटी जळगाव पीपल बँक वागलेली आहे. आणि म्हणूनच काय बँकेने ज्या ज्या पद्धतीने तिला ज्या पद्धतीने सोयीचं वाटेल त्या पद्धतीने बँक 58 नंबरची जागा जी होती ती जागा त्यांनी पहिले विकायला काढली होती. मार्केट कमिटीने जवळपास 2 कोटीच्या कर्जापोटी पूर्ण 15 एकरची जागा जी आहे पाचोरा शहरातली ती टोटलच्या पूर्णच्या पूर्ण त्यांना मॉर्गेज करून दिलेली. ॲक्च्युली असं करता येत नाही 2 कोटीच्या जागेच्या वरचे त्यांनी 4 कोटीचेच फक्त मालमत्ता त्यांनी द्यायला पाहिजे होती. पहिला मुद्दा असा आहे संचालक मंडळाने. पण संचालक मंडळाने कुठलाही विचार न करता
पूर्णच्या पूर्ण टोटल म्हणजे सगळ्या सगळ्या जागा त्यांनी ह्या बँकेला मॉर्गेज करून दिलं, रजिस्टर मॉर्गेज करून दिलं. हे एक चुकीचं आणि हे बाधित आणणार आहे मार्केट कमिटीच्या उत्पन्नाला, विकासाला बाधित आणणार आहे. पाचोरा शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची जिवायची आहे आणि त्याच्यामुळे जर ह्या ही जर मार्केट कमिटी आता वाचली नाही तर येणाऱ्या काळामध्ये डी पी डी सी जो जो प्लॅन मंजूर झालेला आहे, विकासाचा प्लॅन मंजूर झाला आहे पाचोरा शहराचा, त्या 20 वर्षाच्या जो प्लॅन मंजूर झालेला आहे त्या 20 वर्षाच्या प्लॅनला त्याच्यामध्ये मार्केट कमिटीचं जे आरक्षणासाठी टाकलेली जागा होती तर मार्केटची आरक्षणाची जागा काढून टाकलेली आहे. म्हणजे आत्ता येणाऱ्या काळामध्ये मार्केट कमिटीला बाजारभावाप्रमाणे तुम्हाला जागा घ्यावा लागेल आणि ती जागा मार्केट कमिटीला परवडणार नाही. मग असं असताना मार्केट कमिटीमध्ये असलेली जागा ही आता विकण्याचा घाट काबर करायचा आणि त्यातलं त्यात जर बँकेला वसुली पाहिजे आहे का बँकेला मार्केट कमिटीच्या जागाच नुसते विकायच्या आहेत हा सुद्धा संशय आता निर्माण झालेला आहे बँकेसंदर्भामध्ये. आणि म्हणूनच आम्ही माननीय सहाय्यक सहनिबंधक जे नाशिक विभागीय सहनिबंधक यांच्यासमोर ती बाजू मांडताना मी सांगितलं आणि त्यावेळेला प्रतिस्पर्धी वकिलांनी आमच्यावर आरोप केला की बा यांना लोकल स्टँडिंग नाही आहे. तर माननीय उच्च न्यायालयामध्ये लोकल स्टँडिंगवर विषय झाला. माननीय उच्च न्यायालयाने आम्ही शेतकरी असल्यामुळे याचा अविभाज्य घटक आहोत आणि आम्ही घटक असल्यामुळे आमचं त्यांनी मान्य केलं उच्च न्यायालयाने, म्हणूनच याचिका मान्य करून तो त्या दिवसाचा लिलाव रद्द केला आणि निर्देश दिले. म्हणूनच आम्हाला आज लोकल स्टँडिंग आम्हाला आहे कारण की आम्ही शेतकरी मुळात. दुसरा आणि त्यांनी आरोप केला की मार्केट कमिटी येत नाही आणि हे येता बुवा, पण आमच्याबरोबर यावेळेला बाजार समितीसुद्धा त्याच्यात त्यांनी भाग घेतलेला आहे, बाजार समितीसुद्धा उतरलेली आहे आमच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की बा आपण सगळ्या शेतकऱ्यांना एक आव्हान करतो की आपण हा जो लढा आहे शेतकऱ्यांसाठी लढा आहे आणि आता ही जागा जी ह्या मार्केट कमिटीवर या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अनेक व्यापारी आहेत, अनेक अडतदार आहेत, अनेक हमाली लोक आहेत, अनेक भाजीपाला विक्रेते आहेत, अनेक भाजीपाला घेऊन जाणारे शेतकरी आहेत, शेतकरी आहेत, याच्या अनेक लोकांची उद्योगा या मार्केट पाचोरा कृषी उत्पन्न कमिटीच्या जागा विकू नये यासाठी आमची प्रत्येक वेळेला भूमिका राहणार आहे. आपण सर्व शेतकऱ्यांनी, माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी याच्यात भाग घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जर लढा दिला नाही तर आपली जागा आपली वाचणार नाही आणि येणाऱ्या काळात आपल्याला खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे, आपल्याला मार्केट कमिटी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी एक होऊन या संघर्षामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हा आणि बँकेला आव्हान करतो की बँकेला मार्केट कमिटीनेसुद्धा त्यांना सांगितलं जॉईंट रजिस्टरसमोर की बा आम्ही इतर व्यवस्था करतो आहे बा त्यांची परतफेडची, त्याच्यामुळे बँकेने हीच जागा विका असा अट्टास मुळीच करू नये असे मी बँकेच्या अधिकाऱ्यांनासुद्धा मी विनंती करतो. धन्यवाद. शिक्षक आणि संगणक ऑपरेटर पाहिजे पाचोरा शहरातील ध्येय करिअर अकॅडमी, वर्ग 8वी 9वी 10वी इंग्रजी सायन्स मॅथ या विषयासाठी महिला पुरुष शिक्षक शिक्षिका पाहिजे, संगणक ऑपरेटर करिता पुरुष संगणक ऑपरेटर पाहिजे, पात्र उमेदवारांनी अपेक्षित वेतन व वेळेसह स्व हस्ताक्षरात अर्ज करावा. आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी, गणेश कॉलनी, पुनगाव रोड, पाचोरा. संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सीईओ मनोज बडगुजर, सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील.